आपण अर्धा भाग म्हणजे काय हे पाहिले आता आपण पाव भाग म्हणजे नेमकं काय हे आपण बघूया हा एक आयताकृती कागद आहे आधी आपण एक उभी रेस टाकून याचे दोन भाग केले होते यानंतर आता परत एक आडवी रेस टाकून याचे मी समान चार भाग केलेले आहेत आता या समान चार भागांची जेव्हा मी घडी करणार त्यावेळेला ती अशा पद्धतीने असेल सर्वप्रथम उभी घडी केली म्हणजे मला अर्धा भाग मिळालेला आहे आता या अर्ध्या भागाचा पुन्हा जेव्हा मी घडी करणार अर्धा भाग म्हणजे निम्मे आणि आता मी निम्मेच्या निम्मे अशी घडी करतोय आता अशा प्रकारे आपल्याला छोटासा कागद दिसतो आहे हा एक भाग म्हणजे पावभाग आहे आता हा जो पाव भाग आहे हा आपल्याला व्यवस्थित समजावा यासाठी आपण पुन्हा कागद मोकळा करू आता तुमच्या लक्षात आलं असेल की या कागदाचे सारखे चार तुकडे झालेले आहेत यापैकी एक तुकडा ज्याला आपण पाव म्हणतो तो यातून वेगळा करू मित्रांनो हा जो भाग आपल्याला या ठिकाणी दिसतोय चारपैकी एक भाग याला आपण पाव भाग असे म्हणतो